मित्र हो नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नेमकं का काय होत आहे खर तर एक कर्मचारी करतोय याला संपूर्ण पोलीस दलाला जबाबदार धरणं अयोग्य ठरेल पण कुठल्या पद्धतीनं गेम केला जातोय हे तुमच्या लक्षात यावं यासाठीच मी हा व्हिडिओ मुद्दाम करतोय आठवत असेल राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये एक सीडी दिली होती ज्यात कशा स्वरूपामध्ये राजकीय नेत्यांना गुन्ह्यात अडकवायचं याबाबतची प्लॅनिंग व्हिडिओच्या रूपानं समोर आली होती राज्याचे सरकारी वकीलच कशा स्वरूपामध्ये कट रचतात हे स्पष्ट झालं होतं आता आणखी एक घटना समोर आली आहे घटना सत्तावीस मेची आहे आणि संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीची आहे फुलंब्री गावामध्ये एक किराणा दुकान आहे आणि त्या किराणा दुकानात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळते तत्पर पोलीस, तत पोलीस लगेच त्या दुकानात जाऊन गांजा जप्त करतात दुकानाच्या मालकाला अटक होते तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळते त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळते न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीन मिळतो दुकानदार जामिनावर सुटून बाहेर येतो आणि एकाच अस्वस्थतेमध्ये असतो की आपल्याला का पकडल्या गेलाय आपल्या दुकानात गांजा आला कोठून मग तो दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात करतो गोडाऊन मध्ये म्हणजे दुकानाच्या बाजूलाच असलेलं गोडाऊन आणि दुकानाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्यामुळं त्याला यातली वस्तुस्थिती लक्षात येते तो सव्वीस मेच फुटेज तपासू लागतो सत्तावीस मेचं फुटेज तपासू लागतो सव्वीस मेच्या दिवशी त्याच्या लक्षात येतं की एक व्यक्ती एक बॅग घेऊन संध्याकाळच्या वेळेला आपल्या दुकानात येतोय दुकानातल्या प्रवेशाच्या वेळेसचे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही आता बघत आहात ज्यात स्पष्टपणे दिसत आहे की एक तरुण तोंडाला काहीतरी बांधलाय रुमाल बांधलाय आणि तो दुकानात प्रवेश करतोय त्याच्याजवळ एक पिशवी देखील आहे आता ही पिशवी घेऊन तो आत गेलाय आणि मग आतलं फुटेज बघणं खूप महत्वाचं आहे वेगवेगळ्या सामानाच्या पोत्याच्या मध्ये हा बॅग ठेवून देतो आणि निघून जातो तुम्ही नीट बघा या दृश्यात तो तरुण आत आलाय त्यानं ती पाठीवरची बॅग तिथे ठेवली आहे इकडे तिकडे बघितलंय निघून गेलाय त्यावेळेस दुकानात काम करणारी माणसं देखील आहेत जी पलीकडच्या बाजूला आहेत त्यांना अलीकडे काय चाललंय दिसत नाही अशा स्थितीत तो बॅग ठेवून निघून जातो अगदी थोड्याच वेळात पोलीस ठाण्यामध्ये माहिती मिळते की कि या किराणा दुकानामध्ये गांजा ठेवलेला आहे पोलीस येतात धाट टाकतात चार किलो गांजा सापडतो दुकान मालकाला अटक होते सुटका हे सगळं नाट्य घडत जात याच गोष्टीच्या शोधामध्ये असतो आणि ते सगळं सी सी टी फुटेज घेऊन तो जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना भेटतो पोलीस अधीक्षकही अवाक होतात आणि या घटनेचा तपास करण्याची आदेश देऊन टाकतात तपासात जे समोर येत आहे ते भयंकर सत्य आहे आणि सत्य हे समोर येतं की जुन्या वादातून त्याच भागातील एका पोलिसाने हे सगळं घडवून आणलंय फुलंब्री तालुक्यातल्याच हिरापूर गावचा रहिवाशी असलेला एक पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन शेषराव राठोड याचे त्या दुकानदाराशी व्यक्तिगत मतभेद आहेत जुना राग आहे आणि याच रागातून अर्जुन शेषेराव राठोड काही लोकांना हताशी धरतो त्यात सचिन डोंगरे विशाल फाजगे राहुल दहीहंडे, या सगळ्यांना सोबत घेऊन चार किलो गांजा मिळवतो तो, तो त्या दुकानात ठेवतो आणि मग दुकानदाराला अटक केली जाते हिंदी चित्रपटाप्रमाणे हे सगळं कथानक आहे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला पकडायचं असेल तर त्याच्या घरात नेऊन नोटाचं बंदल ठेवायचं ड्रग्ज ठेवायचे मग पोलीस येतात ते ड्रग्ज पकडतात नोटा पकडतात त्याच्यावरती आरोप येतो आणि हा आरोप ही बदनामी सहन न झाल्यानं चांगला अधिकारी आत्महत्या करतो अशा स्वरूपाची अनेक कथानकं आपण चित्रपटांच्या मधून बघितली पण इथे हे सगळं चित्रपटातलं कथानक रंजित नवे तर वस्तुस्थितीत आहे आणि याला महाराष्ट्र पोलीस दलातल्या एका कर्मचाऱ्याचीच फूस आहे यात एक कर्मचारी सहभागी आहे मंडळी बघायला गेल्यावर हा मुद्दा खूप साधा सरळ आणि सोपा आहे यात काही चर्चा करावी असं काही फार मोठं प्रकरण कदाचित कोणाला वाटणार नाही पण महाराष्ट्राच्या पोलीस दलातील कर्मचारी अशा स्वरूपाचे अडकवण्याचे कृत्य करणार असतील तर ही महाराष्ट्रासाठी मान शर्मेनं खाली घालावी लागावी अशी अवस्था आहे महाराष्ट्रात किती लोकांवर कशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत हे लपून राहिलेलं नाहीये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लोकांना अडकवलं जात आहे आणि त्यात पोलीस दलाचा वापर केला जातो आहे केतकी चितळे काय निखिल भामरे काय एकावरती अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत आता हा दुकानदार सोशल मीडियावर वावरत नाही पण जुना राग काढण्यासाठी म्हणून त्याच्या दुकानात चक्क गांजाच ठेवला जातो नशीब त्याच त्याच्या दुकानात सीसीटीव्ही फुटेज लावले सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते त्याचं फुटेज मिळालं उद्या अशीच गोष्ट आणखी कोणासोबत घडली आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी दुकानात सीसीटीव्ही फुटेज नसेल तर काय करायचं पोलिसांच्या कारवाया म्हणूनच संशयाच्या घेऱ्यामध्ये येतात पोलिसांची ही स्थिती किंवा ही वृत्ती म्हणूनच सामान्य माणसांचा पोलिसांवरचा विश्वास उडवून टाकते आणि याच गोष्टीकडं पोलिस दलानं ही गांभीर्यानं बघण्याची गरज आहे खर तर कौतुक आहे औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांचं ज्यांनी या प्रकरणाचा तपासच फुलंबरी पोलीस ठाण्यातून काढून घेतलाय आणि तो चिकलठाणा पोलीस ठाण्याकडे देऊन टाकलाय याचा परिणाम किमान तटस्थ तपास यावर तरी होईल पण राज्याच्या पोलीस दलातले कर्मचारी सुद्धा अशा स्वरूपाचं वर्तन करणार असतील तर राज्याचं पोलीस दल कोणत्या वाटेनं चाललंय याचा विचार करण्याची गरज रा आहे राजकारण्याच्या इशाऱ्यावरून काम करणार असेल सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावरून काम करणार असेल तर पोलिसांविषयीचा विश्वास हरवायला वेळ लागणार नाही आणि तो हरवू नये यासाठीच महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सक्षम व्हायला हवं एवढीच विनंती नमस्कार